आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाई आला का समीर? सोडलं तुला पोलिसांनी? मग मला माहितीच होतं बाई तू काही केलेलंच नसणार. चल देवाच्या पाया पड, त्याच्या कृपेने सुटलायस लेकरा. मला पोलिसांनी सोडलं नाहीये, जामिनावर सुटलोय. जामीन काल मिळाला. जामीन काल जामीन मिळाला? आईला भेटायला यावंस नाही म्हटलं काय? तू आलीस मला भेटायला, तू आलीस मला सोडवायला. कोणी आलं का माझ्या मदतीला? अरे हिच्या बापाच्या विरोधात कंप्लेंट करायला तर उड्या मारत गेली होतीस पोलीस स्टेशन. स्वतःचा मुलगा जेल मध्ये आहे तर भेटायला असं नाही वाटलं तुला? ऐक ना काय झालं तुला सांगते. कारण ऐकत बसण्यात मला काही इंटरेस्ट नाही. आणि बरंच झालं तुम्ही कुणी आला नाहीतर मी पोलिसांना सांगितलं असत की मी यांना ओळखत नाही, यांना परत पाठवून द्या. तुमचा अपमान झाला असत मला ना. आता तुमचे चेहरे बघून पण त्रास होतोय. जेल होत म्हणून नाहीतर कायमचा आतच थांबलो असतो. एवढं वाटत होतं तर मग असं करायचं कशाला? मी काही केलं नाहीये. हो मग राणाला मारहाण झाली तिथे तुमची चेन कशी सापडली? ते मला माहित नाही पण मी राणाला मारलेलं नाहीये. अहो तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? मग नको ठेवू, त्या विश्वासाचं लोणचं घाल. तू विश्वास ठेवावा एवढी महत्वाची राहिली नाहीयेस तू आता. दादा तू असं का वागलास? हे बघ तुझ्या मनात राग होता ना तर तू इथे यायचं, आमच्यावर राग काढायचा, आमच्याशी बोलायचं ना. तुझ्या या सगळ्या वागण्यामुळे ना स्वप्नील अडकणार येतात. हे गुड्डे हळू बोल ना बाई, जरा जावई आली म्हणजे. आई येऊ दे, तुझे जावई बापू येऊ दे, त्यांनी ऐकू दे, मला काही फरक पडत नाही. पण या सगळ्यामुळे ह्याच्यामुळे स्वप्नीला त्रास झाला ना, मला नाही चालणार. समीर माझ्यावर आरोप करण्याआधी तुझ्या त्या झंपक स्वप्नीने मला अडकवण्यासाठी हे सगळं केलं नसेल कशावरून याचा विचार कर. कारण मी असं काही केलंच नाही. आणि जर स्वप्नीलने केलं नसेल आणि तरी तो अडकणार असेल मला तर आनंदच होईल. आबा ठीक आहेस ना? काय झालं? मी राणाला खूप मिस करते रे. त्याच ते शेंडेफळ अशी हाक मारण, दिवसभर माझी टिंगल करण, आणि मी चिडवलं ना लटक्या रागाने माझ्या मागे धावण, मी मिस करते रे सगळं. अग आपला राणा दादा हळवा आहे, तसं आपल्याला सगळ्यांना रडताना बघेल ना तर वाईट वाटेल त्याला. आता तो उठेल आणि आपल्याला बोलेल, काय राव तुम्ही सगळे रडत बसलात. लवकरच बोलेल बघतो आपल्याला. आकाश संपत भाऊजी तुम्ही कसा आहेस? आकाश ठीक आहे. त्या दिवशी तुम्ही आलात तेव्हा फार काही बोलता आलं नाही. आम्ही सगळे ते
आभाच्या टेन्शन मध्ये होतो. तुम्ही कसे आहात? बरं आहे. नाही म्हणजे राणाबद्दल कळलं की त्याच्यावर हल्ला झाला, मार लागलाय म्हणून त्याला भेटायला आलोय. मी वृंदाताईला सांगते. मला राणाला भेटायचं होतं. कशाला? नाही म्हणजे त्याच्यावर हल्ला झाला, त्याला मार लागलाय हे सगळं कळलं म्हणून आलो भेटायला. नक्की भेटायला की जिवंत आहेत की मेलेत ते बघून ती बातमी तुमच्या सासूला सांगायला? वृंदाताई, अगं राणाबद्दल असा विचार का करेन मी? तो खरंच चांगला माणूस आहे. आत्ता कळतंय हे? हा, आधी तेवढी मिजाज दाखवली काय हो संपतराव? सतत पाण्यात बघत होतात त्यांना. वृंदाताई बरोबर आहे तुझं, तेव्हा खरंच खूप वाईट वागलो मी. पैशांचा माज होता मला. त्यात तुम्हा सगळ्यावर सासूबाईंचा राग होता म्हणून त्यांच्या नजरेत माझी एक इमेज क्रिएट करायची होती मला, आणि त्या नादात मी तुम्हा सगळ्यांना दुखावलं, मला मान्य आहे. पण वृंदाताई आता परिस्थिती बदलली आहे. आयुष्यात पैसाच महत्वाचा नसतो, प्रामाणिकपणे मेहनत घेतली पाहिजे, चार माणसं जोडली पाहिजेत हे कळलंय मला. राणा श्रीमंत नसेल पण मनाने खूप दिलदार आहे हे कळलंय मला. त्याच्यासारखा श्रीमंत माणूस आजवर पाहिला नाहीये मी. त्यावेळी माझी चूक झाली असेल ना, त्याची माफी मागायला आज आलोय असं समज वाटल्यास, पण मला एकदा राणाला भेटू दे प्लीज. ओ भेटून काय करणार तुम्ही? साधं बोलतही नाही येत ते, फक्त कानावर शब्द पडतात. आता माफी मागाल तुम्ही, ते माफ करतील की नाही तुम्हाला ते पण माहिती नाहीये. ते काय नाही, त्यांना बरं वाटलं की बघायला या. आता मी त्यांना कोणालाच भेटायला देणार नाही, नाहीतरी तुमच्यासारख्या उलट्या काळजाच्या माणसांची सावली पण मला पडायला द्यायची नाही त्यांच्यावर.